आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया। आता आशुचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी। आपण प्रार्थना करूया। थँक यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक यू होली स्पिरिट, थँक यू लॉर्ड फॉर गिविंग अस दिस ब्युटिफुल डे देवप्पा। आम्हाला तू सर्वांना देवप्पा थ्रू दिस ऑनलाइन थ्रू दिस यूट्यूब देवप्पा तू आम्हाला एकत्रित आणलं, आम्ही तुझे उपकार म्हणतो देवप्पा। जे पण आम्ही तुझं वचन ऐकू, जे पण तुझं वर्शिप करू लॉर्ड, लॉर्ड ब्लेस अस थ्रू दॅट। जे पण वचन ऐकू देवप्पा ते आम्ही आमच्या लाईफमध्ये इम्प्लॉय करू देवप्पा, असं तू कर देवप्पा। लॉर्ड आय प्रे देवप्पा इवन इफ यू आर गोईंग थ्रू दिस पॅन्डेमिक लॉर्ड, यू कीप अस सेफ, यू कीप अस इन कवर्ड विथ युअर ब्लड लॉर्ड जीसस। द पीपल हू आर सफरिंग, द पीपल हू आर सिक देवप्पा, अशा सर्व लोकांना तू बरं कर। अँड गेट अस ईच अँड एव्हरी पर्सन आउट ऑफ द सिच्युएशन लॉर्ड। मी पुढची वेळ तुझ्या हातात देते देवप्पा। छोटीशी प्रार्थना चेस गोड नाव आहे, आमेन। आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 245 हे गाणं गाऊ। प्रियांनो, देव आपणास अनुकूल असल्यावर आपणाला प्रतिकूल कोण असणार? म्हणूनच आपल्या चिंता व काळजा त्याच्या चरणी ठेवूया। या सगळ्यापासून विसावण्यास त्याचे हृदय उत्तम जागा होय। सर्व काही त्याच्यावर सोपवा, त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो। प्रियांनो, जीवन संघर्षात थकलात की प्रभूमध्ये विसावा शोधा। पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी, अधसी दो मधुनी तारायाला, प्रभु येशु कृपाच तरी। पथ मुक्ति पदा
चलत जुनी पापा शरणागत तारक तो प्रभुचा 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 धरवंद पदा जगदूधारक गुरु राजाचा न दुजा पथ मुक्ती पदा आपण पेशव्यांचा मतांगीकार म्हणून आपला विश्वास प्रकट करूया. सर्व समर्थ देवस पिता, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचे एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरस पासून जन्मास आला, ज्याने पंत पिलातच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवस पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावयास तो येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वजनिक मंडळी, पवित्र जनाची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचं पुनरुस्थान आणि सर्वकालीन जीवन याविषयी मी विश्वास ठेवितो. आमेन. मी बोरकर अंकला विनंती करते की त्याने आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र थोर गौरवी देव बापा, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. आज खरोखरच आजचा पवित्र दिवस तो आमच्या आयुष्याला जोडलेस परमेश्वरा. आम्हाला आतापर्यंत उत्तमचं आरोग्य दिलंस परमेश्वरा. सर्व रोगापासून तू आम्हाला मुक्त दिलं, मुक्त ठेवलंस आणि परमेश्वरा हे तुझी आजच्या या पवित्र दिनी तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ आणलंस. प्रभू आम्ही एकत्र येऊ शकत नाही, परंतु परमेश्वर आजच्या याच्या टेक्नॉलॉजीमधून आम्ही तुझ्या जवळ येत आहोत परमेश्वरा. आम्ही आमची प्रार्थना तुझ्याजवळ ठेवत आहोत परमेश्वरा. आणि खरोखरच आम्ही आजच्या या पवित्र दिवशी आम्ही तुझ्याजवळ यावं, तुझी उपासना करावी, तुझी स्तुतिगान गावं. केवळ चर्च नसून परमेश्वरा आम्ही इतर रीतीने पण तुझ्याजवळ येऊ शकतो, तुला बोलू शकतो, तुझ्याशी तुझ्याशी संगती करू शकतो परमेश्वर. यासाठी दयागण परमेश्वरा, तू आज आमची प्रार्थना तू ऐकत आहेस. आणि प्रभू आजच्या ह्या पवित्र दिवशी आम्ही तुझ्याजवळ आला असताना तुझ्या चरणाजवळ येतो, तू आमच्याशी बोल परमेश्वर. आजची ही स्थिती आहे, ज्या जागतिक स्थितीमधून आम्ही जात आहोत. करोना हा विषय संपूर्ण जगात त्याचा विळखा पडलेला आहे प्रभू. त्या विळखातून आम्ही जात असताना परमेश्वरा बरेचसे आम्ही दबले केले आहोत. सर्वांना दुःख प्रसंगातून जावं लागत आहे. अनेक अडचणी अडचणी येत आहेत प्रभू. त्या अडचणीतून प्रत्येकांना सोडवणारा तू देवपिता आहे. आज अशा भयानक परिस्थितीमध्ये परमेश्वरा संपूर्ण जागतिक परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती आहे प्रभू. या करोनाच्या विळखातून तू त्यांना सोडव परमेश्वरा. आता यामुळे प्रत्येकाच्या नोकऱ्या गेल्या आहेत, प्रत्येकाचं रोटी चेंडे गेली आहे प्रभू. या प्रत्येक कुटुंब विस्कळीत झालेलं आहे. यासाठी परमेश्वरा परत त्यांना त्यांच्या पूर्व पदवीवर आणण्यासाठी परमेश्वरा खरोखर तू त्यांना सहाय्याने मदत कर. आणि प्रभू कळकळीची विनंती आहे की या करोनाच्या विळख्यातून आमची लवकर सुटका कर परमेश्वर. यामुळे अनेक दुःखद घटना घडत आहेत प्रभू. जे जे काय आम्ही सोसत आहेत गेले चार महिने परमेश्वरा, यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत करणारा देव पिता आहेस. आम्हाला प्रत्येक चर्चसाठी मेंबरसाठी प्रार्थना करते की परमेश्वरा त्यांना तू सुरक्षित ठेव आणि प्रभू त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. प्रत्येकाच्या ज्या अडचणी आहेत प्रभू, आर्थिक असतील, सामाजिक असतील, त्या सर्व अडचणी सोडवणारा पिता तूच आहे. आणि खरोखरच परमेश्वरा आजच्या ह्या सुप्रसंगी तू आम्हाला इथे आणला आहेस. आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करतो, आमच्या पंतप्रधानासाठी प्रार्थना करतो, आमच्या मुख्यमंत्र्यासाठी प्रार्थना करते की परमेश्वरा खरोखर त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे, परीक्षेचा काळ आहे प्रभू त्यांच्यासाठी. या कठीण काळातून जात असताना परमेश्वरा
ज्या गोष्टी अनंत अडचणी आर्थिक अडचणी आहे या सर्व गोष्टीतून त्यांना तू मार्गदर्शन कर परमेश्वर आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानावर तुझा आशीर्वाद असू दे की ज्याचा परमेश्वर त्यांना मार्गदर्शन कर आणि या संपूर्ण देशाला बाहेर काढण्यास तू त्यांना सहाय्य आणि मदत कर परमेश्वर जसं परमेश्वर आज आम्हाला एकत्रित केलं आहेस प्रभू तुझ्या समक्षातून आम्ही नेहमी यावं तुझ्याशी बोलावं यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर आमच्या चर्च मेंबरसाठी प्रार्थना करते की परमेश्वर जे कोणी दुःखी कष्टी असतील ज्या समस्या असतील आर्थिक असतील सामाजिक असतील या सर्व अडचणीतून त्यांना तू बाहेर काढ परमेश्वर आजची परिस्थिती शैक्षणिक विभागासाठी प्रार्थना करते की परमेश्वर मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे तो पण तू लवकर सोडव परमेश्वरा आणि प्रत्येक स्टुडंट्सवर विद्यार्थ्यावर आणि जे इतर परमेश्वरचे शिकणारे आहेत त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद असू दे त्यांच्या अडचणी तुझं सोडव आमच्या पालकसाहेबासाठी यांच्या इतर मंडळीसाठी परमेश्वरांनी प्रार्थना करते की परमेश्वरा त्यांच्यावर तुझी आशीर्वाद असू दे त्याच्या कृपेत त्यांची वाढ कर परमेश्वर आमच्या मंडळी जे दुःखी कष्टी आजारी असतील प्रभू अशांची आम्ही आठवण करतो की त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू त्यांना त्या दुःखातून बाहेर काढ परमेश्वर सर्व काही महान महिमा तुझ्याला देतो परमेश्वर सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे धो ही लहानशी प्रार्थना तुझ्या प्रिय गुणाने मागतो म्हणून तुमचं आहे आम्ही थँक्यू बोलकर आमचं फॉर सच अ वंडरफुल प्रेयर आपण प्रभूची प्रार्थना मानू हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाम पवित्र मानले जाओ तुझे राज्य हो तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकरा समाजते आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडली आहे तशी तू आमच्या ऋणास आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव कारण की राज्य सामत आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन मी विशाल अंकलला विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी प्रेज अँड वॉर्शिप लीड करावी मेरे दिल तू ना हो ना निराला तेरा यीशु मददगार है मेरे दिल तू ना हो ना निरा तेरा यीशु मददगार है मेरे दिल तू ना हो ना निरा तेरा यीशु मददगार है वो पहुँच देगा तेरे आंसू वो पहुँच देगा तेरे आंसू फिर क्यों तू गमजार है मेरे दिल तू ना हो ना निरा तेरा यीशु मददगार है मेरे दिल तू ना हो ना निरा तेरा यीशु मददगार है तेरे पाँव में लगे ना ठोकर वो पंखों में अपने रखेगा तेरे पाँव में लगे ना ठोकर वो पंखों में अपने रखेगा कोई भी झोंका तेरे दामन को छू कर गुजर ना सकेगा
वही रखवाला उसी ने संभाला, वही रखवाला उसी ने संभाला। करता मुझे प्यार है मेरे दिल तू ना हो ना निराश, तेरा यीशु मददगार है वो पहुंच देगा तेरे आंसू, वो पहुंच देगा तेरे आंसू, फिर क्यों तू गमजार है मेरे दिल तू ना हो ना निराश, तेरा यीशु मददगार है मेरे दिल तू ना हो ना निराश, तेरा यीशु मददगार है। थैंक यू लॉर्ड, थैंक यू फॉर एवरीथिंग लॉर्ड, लव यू लॉर्ड। बदल डाला है मसीह ने मुझको के जैसे नया कोई इंसान, बदल डाला है मसीह ने मुझको के जैसे नया कोई इंसान, पुरानी बातें पुरानी यादें ना रह सकती है मुझ में जिंदा, मैं उसमें हरदम वो मुझ में हरदम, मैं उसमें हरदम वो मुझ में हरदम। करता मुझे प्यार है मेरे दिल तू ना हो ना निराश, तेरा यीशु मददगार है वो पहुंच देगा तेरे आंसू, वो पहुंच देगा तेरे आंसू, फिर क्यों तू गमजार है मेरे दिल तू ना हो ना निराश, तेरा यीशु मददगार है। ला 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 रा 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 परमेश्वर पिता आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो, तुझ्या नावास मान महिमा गौरव अर्पण करतो बापा। रात्रभर सांभाळ प्रतिपाल करून आजचा दिवस तो आमच्या जीवनात दौडलास धन्यवाद देतो, आणि या जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवलंच म्हणून तुझा आभार आणि उपकार मानतो। परमेश्वर बा तू या वचनातून बोलत असताना लागणारी शक्ती सामर्थ्य तू दे, मजपाप्याद्वारे जे स्तुती आणि तुझं गौरव करून घे परमेश्वर विद्या, आपल्या त्यावर सांभाळ मला लपू आणि तू आपली स्तुती आणि गौरव कर। तुला उंच तू उंच व्हावास आणि माझा रास व्हावा असं तू दयाने कृपेने होते। ऐकणाऱ्यालास कान दे परमेश्वर पित्या, माझ्या ओठाला जीवेला तू स्पर्श कर। इथला अंशी विनंती तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। आजचा टॉपिक आहे पवित्र आत्म्याचं आव्हान, वेक अप कॉल टू द एंटायर चर्च। संपूर्ण मंडळीला पवित्र आत्मा आज आव्हान करीत आहे की जागे व्हा। आपण बायबलमध्ये पाहतो की जिथे कुठे मनुष्याची भेट परमेश्वराशी होते तेथे परमेश्वर त्याला एक मिशन देतो, एक जबाबदारी देतो,
अब्राहमाची भेट परमेश्वराशी होते तेव्हा त्याला एक जबाबदारी देण्यात येते की मी तुझ्यापासून एक राष्ट्र निर्माण करील. मोशेला जेव्हा परमेश्वराचं दर्शन झाले तेव्हा त्याला एक मिशन देण्यात आले. मिसर देशात माझे लोक गुलामगिरीत आहेत, त्यांना सोडव. यशया संदेष्ट्याला मंदिरात एक दृश्य पाहण्यात आले, त्यालाही एक मिशन देण्यात आले. एस्कल संदेष्ट्याला अनुभव झाला आणि त्यालाही एक मिशन देण्यात आले. कुठल्याही संदेष्ट्याबद्दल घ्या, त्या प्रत्येकाला मिशन देण्यात आले आहे. येशू ख्रिस्ताने जेव्हा पेत्र व त्याचे साथीदार यांना दर्शन दिले व मासे पकडण्यासाठी मदत केली तेव्हा पेत्र म्हणाला, प्रभूजी मी पापी आहे, माझ्यापासून दूर जा. प्रत्येक प्रभूने त्याला सांगितले, मी तुला माणसे धरणारा करील. जिथे कुठे परमेश्वराची भेट मनुष्याशी होते तेथे देव त्याला एक मिशन देतो. यानुसार प्रत्येक विश्वासणारा हा प्रेषित आहे, अभिषिक्त आहे. परंतु हळूहळू आम्ही हे मिशन विसरत चाललो आहे. वी आर लूजिंग द सेन्स ऑफ मिशन. पुष्कळ कार्यकर्ते आहेत परंतु सेन्स ऑफ मिशन आम्ही विसरत चाललो आहोत. नबी हगई याचा पहिला अध्याय आणि 5-10 वचन. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पेरणी करता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण तुम्हाला ऊब येत नाही, तुम्ही मजुरीने पैसा मिळवून जसे काही भोग पडलेल्या पिशवीत टाकता, तुम्ही पुष्कळांची अपेक्षा करता परंतु हाती थोडे लागते. तुम्ही आपल्या परिस्थितीविषयी विचार करा. असं का होतं, असं का आहे? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, माझं मंदिर ओसाड पडले असून तुम्ही आपापले घर बांधण्यासाठी धडपड करीत आहात, म्हणून तुमच्या जीवनात ह्या विसंगती आहेत. तुम्ही जो विचार करता त्याप्रमाणे होत नाही, कारण माझं मंदिर ओसाड पडले आहे. त्यावेळेस येरुशलेम हे प्रभूचं मंदिर होतं, परंतु आज प्रभूचं मंदिर काय आहे? सर्व विश्व, सर्व जग हे प्रभूचं मंदिर आहे. जग नाशाकडे चालले आहे, तुम्ही लक्ष देत नाहीत. समाज हे प्रभूचं मंदिर आहे, समाज विखरत चाललेला आहे, तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही. मंडळी हे देवाचे मंदिर आहे, मंडळीची दशा तर पहा, तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही. मनुष्य हा देवाचं मंदिर आहे, मनुष्याची स्थिती तर पहा, कोणी लक्ष देत नाही. सर्वजण आपापले घर बांधण्यात मग्न आहेत. धार्मिक लोक म्हणतात, आमच्याजवळ वेळ नाही, आम्हाला मुलांना सांभाळायचे, त्यांचे पालनपोषण करायचे, त्यांच्यासाठी कमवायचे, स्वार्थासाठी वेळ नाही. मंडळीमध्ये तरुण संघ, महिला मंडळ, वडील वर्ग अशा पुष्कळशा कमिटी आहेत, परंतु वेळ नाही. ख्रिस्ती संस्थामध्ये प्रभूच्या दयेमुळे, कितीतरी लोकांच्या त्यागामुळे, प्रेमामुळे चांगल्या चांगल्या संस्था आहेत. आणि त्या संस्थांचा एकच उद्देश होता, मिशन. परंतु हळूहळू सेन्स ऑफ मिशन इज लॉस्ट. एक लहानशी गोष्ट सांगतो, हिंदू धर्मग्रंथातील आहे, त्याचे नाव मी घेत नाही. गुरु आणि शिष्य यामध्ये त्यांचं संभाषण चालू होतं. ते एका जंगलात होते. शिष्य आपल्या गुरुला विचारतो, लोकांना माहीत आहे की सर्वांना जग सोडून जायचं आहे, तरी माणसांना एकमेकांविषयी एवढा मोह का आहे? गुरुनी त्याला सांगितलं, याचं उत्तर मी तुला देईन. आणि काही वेळेने गुरु शिष्याला सांगतो, मला तहान लागली आहे, पाणी आणतोस का? त्याने पाण्यासाठी घागर घेतली आणि पाणी घेण्यासाठी तो निघाला. ते जंगलात होते. पाणी शोधता शोधता तो फार लांब गेला आणि दूर त्याला एक ओढा दिसला आणि तो त्या ठिकाणी गेला.
ओढ्याजवळ त्या ओढ्याजवळ एक स्त्री उभी रडत उभी होती. शिष्याने तिला विचारले, बाई का रडतेस? ती म्हणाली, या ओढ्याजवळ माझी झोपडी होती, त्यामध्ये माझा नवरा व दोन मुले होते. मी बाहेर गेली होती त्या तेव्हा पूर आला आणि माझी झोपडी व त्यात माझा नवरा आणि दोन मुले वाहून गेलेत. आता मी काय करू? आणि ती पुन्हा रडत लागली. तेव्हा शिष्याला तिची दया आली. तो म्हणाला, रडू नकोस, मी तुझा सांभाळ करीन, मी तुला साथ देईन. आणि तो तिच्या संगती राहू लागला, पाण्याविषयी विसरूनच गेला. आणि तो तिला साथ देऊ लागला आणि तिच्या संगती राहू लागला. इकडे गुरु चिंतित होता की माझ्या शिष्याला काय झालंय, तो अजून आला नाही. काही दिवसांनी गुरु शोधत त्या झोपडीजवळ गेला. हा शिष्य तर त्या स्त्रीच्या संगती राहत आहे. गुरुने विचारले, मुला पाणी कोठे आहे? सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त आहे. सर्वांना बाप्तिस्मा मिळतो, कन्फर्मेशन होतं, ऑर्डिनेशन मिळतं, लेमनचं कार्ड मिळतं, परंतु सेन्स ऑफ मिशन इज लॉस्ट. परमेश्वर विचारत आहे, मी कोणाला पाठवू? प्रभूने यशया संदेष्ट्यासमोर विचारले, मी कोणाला पाठवू? तेव्हा यशया म्हणाला, हा मी आहे, मला पाठव. आज प्रभू विचारत आहे, मी कोणाला पाठवू? जग नाशाकडे चाललं आहे, मनुष्य नाशाकडे चाललं आहे, मी कोणाला पाठवू? हुम शल आय सेंड? प्रभूने आपल्या शिष्यांना एक सुंदर गोष्ट सांगितली. योहानाचा 15:16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले. यू डिड नॉट चूज मी, बट आय चोज यू टू अपॉइंटेड यू अँड टू गो टू बेअर मच फ्रूट. मार्क याचा 13:13-14 प्रभूने सांगितले, मी तुम्हाला निवडले ते पाठवण्यासाठी. मग तो डोंगर चढून वर गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याजवळ त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 शिष्यांची निवड केली व त्यांना प्रेषित हे नाव दिले. त्यांनी त्याच्या बरोबर असावे व रोग बरे करण्यास व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्यासाठी पाठवावे. एव्हरी ख्रिश्चन इज कॉल्ड टू गो. द गो डायमेन्शन ऑफ अवर ख्रिश्चन इज ओकेशन. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्रभूंनी निवडले आणि नियुक्त केले ते जाऊन सुवार्ता सांगण्यासाठी. मार्क याचा 16:15 सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मत्तै याचा 28:19 तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पिताच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. लुकाच्या 9 परमेश्वराने त्यांना पाठवलं आहे. लुकाचा 10 याच्यामध्ये त्यांनी 72 बोलावून त्यांना पाठवलं आहे. मत्तै याचा 10 याच्यामध्ये त्यांनी 12 आज्ञा करून पाठवली आहे. प्रभूने आपल्या शिष्यांना का पाठवले माहिती? प्रत्येक वेळी तरी पाठवले हा शब्द वापरण्यात आला आहे. कारण आम्ही स्वतःहून जाऊ इच्छित नाही, आम्ही आपल्यातच राहू इच्छितो. माझा पती, माझी पत्नी, माझी मुलं, माझा बंगला, माझं घर, माझी गाडी, माझं बँक बॅलन्स, माझं काम, माझी सुविधा, माझं. एक विश्वासू आपल्यातच राहू शकत नाही. जो आपल्यातच राहतो तो विश्वासू असू शकत नाही, तो ख्रिस्ती नाही, तो ईशूचा शिष्य होऊ शकत नाही. प्रेषितांची कृत्येमध्ये प्रभूंनी आपले शिष्य कसे पाठवलेत आपण वाचलेलं आहे. प्रभूने 3 काळात आपल्या त्या परिसरात त्यांनी 3 फिरून
सुवार्ता सांगितली, लोकांची सेवा केली, एका विश्वासूला सुवार्तेसाठी बाहेर जायचं आहे, आपण आपल्या सुविधापासून दूर जायचं आहे, आपल्या कुटुंबापासून दूर, आपल्या इच्छेपासून दूर, प्रभूंनी आपल्याला निवडले आहे ते त्याच्या सेवेसाठी सुवार्तेसाठी आपल्याला जायचं आहे. गेट आउट ऑफ युअर सेल्फ, आपल्यापासून जायचं आहे, आपल्या घरापासून दूर जायचं आहे, आपली आपल्या परिवारापासून दूर जायचं आहे, आपल्या सुविधेपासून दूर जायचं आहे, आपल्या इच्छेपासून दूर जायचं आहे. प्रभूने सांगितले आहे मी तुम्हाला निवडलं आणि नियुक्त केलं आहे की तुम्ही जाऊन फळ उत्पन्न करावे. लोककृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 6 ते 9 वचनात जे झाड फळ देत नाही ते कापले जाईल. आपल्याला अंजिराच्या झाडाचा दाखला माहीत आहे. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 18 आणि 19 वचनात मग सकाळी तो परत बेथानी ते येरुश्लेम नगरात येत असता त्याला भूक लागली. वाटेवर एक अंजिराचे झाड होते, ते पाहून तो त्या झाडाजवळ गेला, पण पानाशिवाय त्यावर त्याला काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले ह्यापुढे तुला कधीही फळ नाही येऊ, आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. मला वाटते आपली अशीच स्थिती आहे. पुष्कळ पानं आहेत पण फळ नाही. प्रभूने त्याच वेळेस त्याला शाप दिला आणि ते वाळून गेले. प्रभूने आपल्याला फळ उत्पन्न करण्यासाठी निवडले आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बेअरिंग फ्रूट्स? प्रत्येक झाड फळ उत्पन्न करते, परंतु आपण पाहिलं आहे की आंब्याचं झाड कधी आंब्याचं फळ खातं, पेरूचं झाड कधी पेरूचं फळ खातं, फणसाचं झाड कधी आपलं फळ खातं. ते आपले स्वतः त्यांना एकही झाड आपला फळाचा उपयोग किंवा उपभोग घेत नाही. सर्व माणसं येऊन फळ तोडून जातात, त्याच्या फांद्या तोडतात व पाणी तोडून टाकतात. प्रभू म्हणत आहे मी तुम्हाला निवडले ते फळ उत्पन्न करण्यासाठी. एक विश्वासू आपल्यासाठी जगू शकत नाही. अ ख्रिश्चन कॅनॉट अफोर्ड टू लिव फॉर हिज सेल्फ. मुळीच नाही. जो स्वतःसाठी जगतो तो येशूचा शिष्य नाही. ज्याने स्वतःला 100% जगासाठी अर्पण केले, येशूने आपल्याला फळ उत्पन्न करायला सांगितले आणि येशूने ते करून दाखविले. स्वतःसाठी येशूने काहीच राखून ठेवले नाही. रक्ताचा शेवटचा थेंब पडेपर्यंत त्याने जगाला अर्पण केले. जो स्वतःसाठी जगतो तो ख्रिस्ती नाही, तो विश्वासू नाही. ही इज नॉट ख्रिश्चन. त्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत स्वतःपासून स्वतःमधून बाहेर यायचं आहे. मी प्रभूचे आभार मानतो आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की या लॉकडाऊनच्या काळात मंडळीतील सर्व लहान थोरांनी विस्परमध्ये भाग घेऊन आध्यात्मिक अन्न देण्यासाठी पुरवण्यासाठी सर्वांनी भाग घेतला. कोणी संदेश देण्यासाठी, कोणी गाणी गाण्यासाठी, कोणी कॉयरमध्ये गाण्यासाठी भाग घेतला. आणि विशेष म्हणजे मागच्या रविवारी संडे स्कूलच्या मुलामुलींनी तर खरंच कमाल केली. अर्थात पाळसाहेबांचा पण फार मोठा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आपण सर्वांनी ख्रिस्ती मंडळीत एक कित्ता घालून दिला आहे की आपली रोजची कामं करून घरची जबाबदारी पार पडून आपण सर्वजण आपल्यातून बाहेर निघालो आणि सर्वजण प्रभूच्या गौरवाला पात्र आहेत. आपण सर्वजण आपलं आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजूया. आपण सुंदर काम केलं आणि एक ख्रिस्ती मंडळीत एक आपण कित्ता घालून दिला आहे. एव्हरी ख्रिश्चन इज मिशनरी. मत्ते याचा 5वा अध्याय आणि 13वं वचन प्रभू एक अजून एक उदाहरण देऊन सांगतो की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रभू आपणाला सांगत आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आणि मीठ काय करतं? मीठ जेवण रुचकर बनवतं, स्वाद देतो, सडण्यापासून बचवतो, सुरक्षित ठेवतं. परंतु हे सर्व करण्यासाठी मिठाला विरघळावं लागतं. प्रत्येक विश्वासणाऱ्याचा धर्म आहे की स्वाद देणे.
परंतु कर्म आहे विरघळणे आणि हे तुमचं कर्तव्य आहे. की मिठाचं काम आहे विरघळणे परंतु सर्वांना स्वाद देणे, सर्वांना नाशापासून वाचवणे. आणि म्हणून आपण जगाचे मीठ आहोत आणि जग नाशाकडे चाललेले आहे, त्यापासून आपल्याला वाचवायचं आहे. आपण जगाचे मीठ आहोत. तर मत्तयाचा 5:14 तो म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाश काय करतं? प्रत्येकाला उजेड देतो, दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात. प्रत्येक विश्वाचं एक मिशन आहे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. दिवा जोपर्यंत दळतो त्या तोपर्यंत त्याच्यामध्ये वात असती, तेल असतं, तोपर्यंत दळत जातो आणि तो प्रकाश जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो प्रकाश देत असतो. म्हणून प्रत्येक विश्वातून एक मिशन आहे. आपण जे विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये जातात, त्यांच्या मित्रमैत्रिणी वाईट मार्गाला लागलेले आहेत, नाशाकडे चाललेले आहेत, ऑफिसमध्ये आपले सहकारी विनाशाकडे चाललेले आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ते अंधविश्वासात अज्ञानात जगत आहेत. लोक कितीतरी पिढीमध्ये आहे आणि म्हणून सेन्स ऑफ मिशन हे प्रभू सर्वांना देवो म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो. आता हा प्रश्न येतो की आमच्यामध्ये सेन्स ऑफ मिशन का नाही? कारण आम्ही प्रार्थना करत नाही. आम्ही प्रार्थना करत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही तर प्रार्थना करतो, रोज करतो, पण अधिकतर ख्रिस्ती लोक प्रार्थना करणे म्हणजे देवाशी बोलणे किंवा मागणे, मला हे पाहिजे ते पाहिजे लोक बोलतच असतात. वास्तविक प्रार्थना आम्ही करत नाही. वास्तविक प्रार्थना म्हणजे प्रभूशी एक चित्त होणे, प्रभूशी जळून राहणे. लुकृत सुवर्तमान याचा 10 त्याच्यामध्ये मार्था आणि मरिया या दोन बहिणींची गोष्ट सांगितली आहे. मरिया जी होती ती येशू ख्रिस्ताच्या चरणी बसून राहायची आणि ती त्याचे भाषण ऐकत असे. येशूने मार्थाला सांगितले, मरियेने चांगला वाटा निवडला आहे. मला असं वाटतं आम्ही प्रभूला ऐकण्यासाठी वेळ काढत नाही. वी आर बिझी टू टॉकिंग विथ लॉर्ड. तुम्ही जेव्हा प्रभूला ऐकाल त्यावेळेस आपल्याला सेन्स ऑफ मिशन येईल. पहिले सॅम्युएल याचा 3 जेव्हा परमेश्वराने सॅम्युएलला हाक मारली तेव्हा तो एलीकडे गेला व त्याला म्हणाला, काय आज्ञा? असे 3 झाले तेव्हा एली म्हणाला, यावेळेस हाक मारली तर तू बोल, तुझा दास ऐकत आहे. सॅम्युएल पण आपल्यासारखाच होता, परंतु जेव्हा त्याला एली म्हणाला बोल तुझा दास ऐकत आहे, त्यावेळेस प्रभू तो प्रभूला ऐकायला लागला. त्या अध्यायाच्या 19 त्या वचन 19 त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिलेले नाही. आम्ही ऐकायला लागलो तर आमच्यामध्ये सेन्स ऑफ मिशन येईल. ज्यावेळेस संपूर्ण मंडळी एकत्र येऊन मौन धरून धारण करून प्रभूला ऐकतील तर आपल्यामध्ये सेन्स ऑफ मिशन येईल. योहानाचा 10 आणि 27 लिहिले आहे, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ते माझ्या मागे येतात. प्रभूच्या मागे जाण्यासाठी आम्हाला त्याची वाणी ऐकणे जरुरीचं आहे. जोपर्यंत आम्ही प्रभूची वाणी ऐकत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या मागे जाणार तसं. आणि आमच्यामध्ये सेन्स ऑफ मिशन नसण्याचं हे कारण आहे. दुसरं कारण म्हणजे आम्ही आजूबाजूला बघत नाही. वी डोंट सी इनफ. आपण दवाखान्यात आपल्या नातेवाईकाला भेटायला जातो त्यावेळेस आपण आजूबाजूला पाहतो काय? कितीतरी माणसं मरण्याच्या दारात उभे आहेत, आपण पाहत नाही. येशू सर्व ठिकाणी पाहत होते. तुम्ही आजूबाजूला बघायला सुरुवात केली तर आपल्यात सेन्स ऑफ मिशन येईल. त्याच्यासाठी मी काय करू शकतो? आम्ही कधी ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बाजूच्या खाट मध्ये जो आजारी व्यक्ती आहे त्याच्यासाठी प्रार्थना करतो का? हा व्यक्तिगत प्रश्न नाही, ह्यात मंडळी आहे,
आणि चर्चचे वेगवेगळ्या ज्या कमिटी आहेत त्या सगळ्यांचं काम आहे. आणि केवळ चर्च आणि चर्चचे कमिटीचं नाही तर जे संस्था आहेत वेगवेगळ्या CNI मेथोडिस्ट या प्रत्येकाचं काम आहेत की त्यांनी यांच्यासाठी काय उपक्रम आखलेले आहेत. आपण हे सगळं केलं तर सेन्स ऑफ मिशन येऊ शकतो, पण आम्ही तेवढं पाहत नाही, आम्ही आमच्या आजूबाजूला पाहत नाही. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण म्हणजे चांगल्या समोरणीचं आहे. की तो लुटारूंच्या हाती सापडला होता, त्यांना मार त्याला अर्धे मेला टाकून निघून गेले. त्यावेळेस तिथे वाट एक याजक त्याच वाटेने गेला जात होता, पण त्याला पाहून निघून गेला. तसाच लेवी पण निघून गेला, परंतु शमरोनी त्या वाटेने जात असता तो त्या ठिकाणी आला. त्याला पाहून त्याचा कळवळा आला. त्याने त्याच्या दखवांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या व आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व काळजी घेतली. आणि त्याने तिथल्या रक्षकाला 2 रुपये देऊन त्याला सांगितले की अजून काही लागेल तर मी देतो. हे केव्हा घडलं? तेव्हा त्याला त्यांनी त्या व्यक्तीला पाहिलं, त्याचा त्याला कळवळा आला आणि त्याने त्याला उतार शाळेत नेऊन त्याची काळजी घेतली. आम्ही कशा प्रकारे जगत आहोत की आजूबाजूला बघतच नाही. आम्हाला डोळे उघडे ठेवायचे आहेत. आम्ही डोळे उघडे ठेवले तर मग आम्हाला सेन्स ऑफ मिशन येईल. यासाठी चर्च, मिशनरी, यूथ प्रत्येकाची प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज मी प्रभूजवळ प्रार्थना करतो, आमच्या सर्वांमध्ये ही आग, सुवार्तेची आग आमच्यामध्ये लावावी. प्रभू म्हणत आहे, मी आग घेऊन आलो आहे. ही आग नाशाची नाही तर प्रेमाची आहे, ऊर्जेची आहे. ही आग पवित्रतेची आहे आणि ही आग पसरवण्यासाठी मला तुमची आवश्यकता आहे. ही नीड्स यू. लहान मोठे, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित, गॉड्स नीड यू. पवित्र आत्मा आवाहन करत आहे, मला तुमची गरज आहे. प्रभु करो आणि ही वचन आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. मी प्रभूचे मनापासून आभार आणि उपकार मानतो आणि पाळकसाहेब मंडळी की त्यांनी मला प्रभूच्या वचनातून बोलण्याची संधी लाभू दिली. धन्यवाद. एवढा सुंदर संदेश आणल्याबद्दल मी अमृत काकांचा धन्यवाद करीते. आपण आता उपासना संगीतातून गीत क्रमांक 506 हे गाणं गाऊन दान घेऊ. मन धन प्रभु
सर्वांसाठी प्रार्थना करते जे आज हा वर्शिप बघत आहे देवा थ्रू दिस ऑनलाइन लॉर्ड. आई प्रे फॉर ईच एंड एवरी पर्सन हु इज प्रेइंग टू यू हु इज आस्किंग टू यू फॉर समथिंग लॉर्ड. देवा आज आम्ही जे पण हे दान दिले देवा त्यांनी तू आम्हाला ब्लेस कर आणि अजून प्रॉस्पर कर आणि देवा तू आम्हाला तुझं मान दे की देवा आम्ही अजून आणि अजून देवा तुझ्यासाठी दान द्यावं असं तू कर देवा. लॉर्ड ब्लेस अस लॉर्ड अँड टेक केअर ऑफ ईच एंड एवरी पर्सन हु इज वॉचिंग दिस लॉर्ड. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, थँक यू होली स्पिरिट. छोटीशी प्रार्थना जस गोड नावानी आमी. मी पाच साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला शेवटचा आशीर्वाद द्यावा आणि आपली भक्ती इथे समाप्त होईल. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहो. आमीन.